शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय 80 फुटी मुख्य रस्ता 30 फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल GST लागणार नाही फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा नमस्कार मी विजय ठोंबरे आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज आज सांगली जिल्ह्यात 16 कोरोनाबाधित तर 15 कोरोनामुक्त आज सांगली जिल्ह्यात 16 कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर 15 कोरोनामुक्त झाले आहेत आज बाधित सापडलेल्या रुग्णांपैकी 6 जण जत तालुक्यातील आहेत तर पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे 5 व ब्रह्मनाळ येथे 2 रुग्ण सापडले आहेत तसेच तासगाव शहरात 2 आणि आथणी येथील 1 असे एकूण 16 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत त्याचबरोबर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये शिराळा तालुक्यातील 6 मिरज तालुक्यातील 2 पलूस तालुक्यातील 2 आटपाडी तालुक्यातील 1 वाळवा तालुक्यातील 1 व तासगाव तालुक्यातील 2 असे एकूण 15 कोरोनामुक्त झाले आहेत सांगली जिल्ह्याचा आजचा कोरोनाबाधिताचा आकडा 384 वरती पोहोचला आहे तर 241 कोरोनामुक्त झाले आहेत निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा